शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी पुन्हा एकदा आता था, ठाकरे गटात प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशाबरोबरच वाघचौरे हे आता ठाकरे गटाकडून या, था। या मतदारसंघाचे उमेदवार असल्याचे देखील आता निश्चित झाल्याचे बोलले जाते तर काँग्रेसकडून देखील शिर्डी येथील या जागेवरती दावेदारी सांगण्यात येऊ लागली तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील या जागेवर आता दावा सांगू लागले त्यांची धडकी शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांना भरली आहे त्यामुळे शिर्डी लोकसभेचे राजकीय समीकरण बदलले आहे मात्र या बदलत्या समीकरणामुळे महाविकास आघाडी तसेच महायुतीसाठी ही जागा कशी डोकेदुखी ठरणार हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रवीण सुरवसे लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो दोन हजार नऊ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला या मतदारसंघात तीन वेळा काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत देखील झाली मात्र या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीतील बडे नेते असले तरी या मतदारसंघात तीनही वेळेस शिवसेनेच्या तिकिटावर खासदारही निवडून आले राखीव झाल्यानंतर देखील पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले हो यांना पराभूत केले दोन हजार चौदा साली लोकसभेची शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार असतानाच वाघचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला हा प्रवेश करण्यामागे त्यावेळेस काँग्रेसमध्ये असलेले राधाकृष्ण विखे होते असं बोलले जाते तेव्हा शिवसेनेला उमेदवार शोधण्यासाठी मोठी धावपळ देखील झाली नाशिक मधील शिवसेनेचे नेते माजी मंत्री बोबनराव घोल यांना शिवसेनेकडून शिर्डीत उतरवण्याचा निर्णय झाला परंतु एका प्रकरणात बोबनराव घोलप यांना तीन वर्ष शिक्षा झाल्याने ते त्या निवडणुकीसाठी अपात्र ठरले घोलपांना ए व बी फॉर्म देखील हा मिळाला होता त्यांचा मुलगा योगेश घोलपनेही अर्ज दाखल केला होता वडिलांना दिलेला ए व बी फॉर्म योगेश यांनी वापरत पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचा दावा त्यांनी केला परंतु शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे हेच आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे त्यांनी जाहीर केले शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर झालेल्या सुनावणीमध्ये देखील लोखंडे हेच अधिकृत उमेदवार ठरले त्यानंतर अवघ्या सतरा दिवसात प्रचार करत लोखंडे यांनी यांचा पराभव केला या पराभवानंतर भाऊसाहेब वाघचौरे यांनी भाजपची वाढ धरली चौदा साली श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावं लागले त्यानंतर दोन हजार एकोणावीस ची लोकसभा निवडणूक वाकचौरे हे अपक्ष लढले मात्र या निवडणुकीत त्यांना अक्षरशः नाचक्की झाले त्यांना डिपॉझिट देखील आपले वाचवता आले नाही त्यामुळे आता पुन्हा दोन हजार चोवीसला ला रिंगणात उतरण्यासाठी ते पुन्हा स्वग्रही परतले आहेत त्यांचा प्रवेशाचा सोहळा पाहता ते शिर्डीचे उमेदवार असतील अशी चर्चा आता सुरू झाली परंतु महाविकास आघाडी समोर यामुळे ही जागा गेली तीन टर्म काँग्रेसकडे होते येथून काँग्रेसकडून आंबेडकर चळवळीतले नेते प्रेमानंद दादासाहेब होते यांची मुलगी उत्कर्षा होते या तिकीट मागत आहेत त्यांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे उत्कर्ष होते यांना तिकीट देण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे या जागेवरून ठाकरे गट व काँग्रेसमध्ये दे देखील आता चुरस निर्माण झाली आहे एकीकडे एक असे असले तरी दुसरीकडे मात्र महायुतीमध्ये मा दे देखील तीच परिस्थिती आहे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटाकडे आहेत ते दोन टर्म खासदार देखील होते त्यामुळे ते दावेदार देखील मानले जातात परंतु गेल्या सहा महिन्यापासून रामदास आठवले या जागेवरच दावा सांगू लागले आहेत आठवलेंनी यासाठी शिर्डीचे दौरे देखील वाढवले आहेत तसेच त्यांच्याकडून मेळावे देखील घेतले जातात त्यामुळे आठवलींची तयारी देखील सदाशिव लोखंडे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू लागली परंतु आता ही जागा नेमकी कोणाला सोडायची यावर भाजप व शिंदे गटात तिडा निर्माण होईल ऐनवेळी जर पत्ता कट झाल्यास अडचण होऊ नये यासाठी लोखंडेंनी देखील तयारी केली असून दुसरीकडे देखील ते आता चाचपणी करू लागले मध्यंतरी ते श्रीरामपूरमध्ये बी आर एस च्या नेत्यांना देखील भेटले होते परंतु अद्याप तरी बी आर एस मध्ये जाण्याचे पत्तेही लोखंडे यांनी काही ओपन केलेले नाही बहुजन आघाडी देखील येथून उमेदवार देत असतात शिर्डी या मतदारसंघात तिकीट वाटपापासूनच तिढा निर्माण झाला आहे तर महाविकास आघाडी महायुतीमधील पक्षातील वरिष्ठांसाठी हा मतदारसंघ आता डोकेदुखी ठरू लागलाय त्यामुळे येत्या निवडणुकीत या मतदारसंघातील राजकीय गणित कशी असतील हे तर भविष्यात समोर नक्कीच येईल आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद